हाय नमस्कार, जय महाराष्ट्र सगळ्यांना, कोटी कोटी प्रणाम। आज मी तुम्हाला मलाईचं तूप आणि मलाई कशी ठेवायची फ्रीज मध्ये 8 दिवस किंवा 10 दिवस किंवा महिनाभर मी तुम्हाला आज सांगते, ठीक आहे। आणि दूध कसं गरम करायचं आणि कसं फ्रीज मध्ये ठेवायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही करून बघा आणि मग माझ्या कमेंट मध्ये लिहा की ताई तुम्ही बोलला ते खरं खरं बोलला एकदम, ठीक आहे। कारण की मी माझ्या घरात तसंच करते। तर मला खूप लोकांनी सांगितलं की ताई तुम्ही व्हिडिओ करा, तर मी तुम्हाला दाखवते। आणि हे माझा व्हिडिओ खास माझ्या भाऊजाईसाठी बी आहे, कारण की माझी भाऊजाई आहे ना, तिला शिकवण्यासाठी सुद्धा तिला मी धावायला सांगितलं की दूध गरम कर आणि फ्रीजमध्ये ठेवायचं एकदम झटकी पट। बघा आता तुम्ही असं बघा मी काय केलं होतं, तुम्हाला मी सांगते, ठीक आहे। चला बघूया। तर तिला कसं आहे म्हणजे माझी एक तर लहान माझी भाऊजाई आहे, तिला एवढं जास्त एवढं कळत नाही, पण तरी सुद्धा मी तिला शिकवते आणि ती खूप माझ्याकडून काय 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 गोष्टी शिकलेली आहे। तर चला आपण बघूया। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी भाऊजाई कशी आहे, एकदम सिंपल आणि साधी सिंपल आहे, खूप चांगली आहे माझी भाऊजाई, खरं सांगते। कारण कसं आहे मी बी तिया संघ खूप चांगली राहिली गावाला, महिना 1.5 महिना होती मी गावाला, पण मी तिया संघ एकदम हॅप्पी राहिली, हॅप्पी। ती सुद्धा माझी मैत्रिणीसारखी राहिली, माझी मैत्रीण कशी असती तशी ती माझ्या संघ राहिली आणि मी बी तिया संघ राहिली तशीच। तर आपण आता चला बघूया, ठीक आहे। हे आहे 2 लिटर दूध, किती आहे 2 लिटर। तर ह्या 2 लिटरचं दुधाचं मी 2 लिटर रात्री गरम केलं, रात्री या रात्री गरम केलं, किंवा जर तुम्हाला सकाळ करायचं असेल तर तुम्ही सकाळ करा, पण मी रात्री केलं का, तर दिवसभर आपल्याला दूध लागतं ना, कोण आलं गेलं बघायला त्याला दूध चाय बनवायला लागतो, तर त्याच्यासाठी हे आहे आपलं 2 लिटर दूध। तर आता हे बघा, हे आहे आपला, हे बघा, हे आहे माझा मलाईचा डब्बा, काय आहे मलाईचा डब्बा, ठीक आहे। आणि आता आपल्याला ही मलाई फ्रीजरमध्ये ठेवायची आहे आणि कशी काढायची बघा, हात नाही घालायचा बघकिरणा का। पहिली बात, जसं आपण केक कसा कापतो केक तसा, असा केक असा हे करायचा, एका साईडला चाकूने कापून घ्यायचा केक कापल्यागत, ठीक आहे। एक केक कापल्यागत आपल्या चाकूने कापून घ्यायचा, ठीक आहे। त्याच्यानंतर हे बक्कीन असं उचलायचं, किती असं उचलायचं बघा, सगळी मलाई ह्याच्यामध्ये बघितली ना, काय राहिली असेल तर आपण हाताने काढूया थोडीशी, ठीक आहे। सगळी मलाई निघाली आहे बघा, काहीसुद्धा मलाई नाही राहिली, मलाई काहीच नाही राहिली। तर आता आपल्याला ना चहा बनवायचा आहे, चहा आणि नाश्ता, ठीक आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते आता मी हे दूध, कारण की आम्ही मुंबईला कोणी सुद्धा मलाई खात नाही, आता हे खावायला मी दूध घेतलं, आता हे राहिलं दूध मी फ्रीजमध्ये ठेवून आली, थांबा। आता तुम्हाला झटकीपट वाला नाश्ता दाखवते, ठीक आहे। हे बघा काय आहे झटकीपट, मी चाय बनवते, चायसाठी मी तुम्हाला सांगते, हे एवढं पाणी टाकते, 2 कप बनवायचं मला, ठीक आहे। हे चाय जोपर्यंत म्हणजे दूध आणि चाय पाणी सॉरी उकळत नाही तोपर्यंत मी काही टाकणार नाही, ठीक आहे। 2 मिनटं आता ही मलाई ह्याला फ्रीजरमध्ये ठेवायची, किती फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची 1-8 दिवसांनी माझा हा डब्बा गच भरण। 8 दिवसानंतर मी घरी तूप बनवते, एवढं छान बनतं ना, दाखवते तुम्हाला। आता माझं थोडंसं राहिलं तूप, पण खूप एवढं छान तूप बनतं ना बघा, एवढं छान आहे, घरगुती तूप आहे, आपल्याला एका टाळ्याची जरूरत नाही काहीच, तर तुम्ही हे तूप बनवू शकता, खूप म्हणजे खूपच चांगलं आहे बघा। तुम्हाला वाटते खोटं बोलते का की हो का, किती मस्त आहे, खुशबू एवढी येते ना, खूपच छान येते खुशबू का, बघितलं का। आम्ही घरीच तूप बनवतो, यशसाठी मी तूप वापरते, मी काही तूप खात नाही काही नाही, येसला लागतं, चपातीला पराठ्याला द्यायला लागतं, तर मी बनवून ठेवते एकदम। चला आता आपण नाश्ता बनवूया। हे बघा आता हे दूध मी उकळून घेतलं, दूध आणि पाणी, ठीक आहे। तर आता मला साखर टाकायची अंदाजपैकी, तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही मिठा खाता पिता का फिकट पिता माहीत नाही मला, पण माझ्या हिशोबाने मी चाय बनवते, ठीक आहे। तर मला चाय जरा मिरेम लागतो, ठीक आहे। आता मी ह्याच्यामध्ये साखर टाकली बघा, आता मी एकच चमच
एकच चमच चायपत्ती का टाकती, कारण की मला जास्त दिवस टिकवायची आहे, जास्त चायपत्ती नाही खायची प्यायची, ठीक आहे। जास्त दिवस टिकन सुद्धा आणि वाईपत जायची नाही। आणि हे बघा, हे आपला आहे मसाला, चाय मसाला, खूप चाय, एवढा मस्त चाय लागतो, खूप छान लागतो। मी ह्या डब्यात बनवून का ठेवलंय माहिती आहे, कारण कधी कधी आपल्या असं वाटतं की काय माहिती हे सुट्टाची पावडर आहे का बरीशा पावडर आहे, कळत नाही। मग त्याच्यासाठी असला कागद आपण टाकून ठेवायचा, ठीक आहे। आपल्या मागं कोणी बी चाय बनवला तर त्याला कळत की हे चायपत्तीचा मसाला आहे, हे काय आहे, चायपत्तीचा मसाला आहे। बघा एवढा छान चाय होतो ना मसालावाला, खूप म्हणजे खूपच, ठीक आहे। तर आता ह्याला चमच्याने असा हलवायचा, ठीक आहे। तर पण आपण नाश्ता बनवून घेऊया। मस्त पिकी आहेत, स्लोवर गॅस ठेवला आहेत आम्ही। आता मी फास्ट बी करू शकते, 2 मिनिटासाठी फास्ट करीन आणि त्याच्यानंतर स्लोवर, एकदम स्लोवर पकवायचा। बघा लगेच, चला बघूया दुसरी तयारी। आता हे सकाळचा नाश्ता आहे आपला, ठीक आहे, कारण मला आज बी सुट्टी आहे, उद्यापासून मला कामावर जायचं आहे काही बी करून, कारण साहेब उद्या यायचे आहेत, आता मला फोन आले ना। तर हे बघा, हे आहे हिरवी चटणी, एक बटाटा, काकडी, टमाटर, हे चीज आहे आणि हे बटाटा म्हणजे हे आहे ब्रेड, ओके। तर चला आता आपण बघूया, आता ह्याला बघा, ह्याला काय कापायचं, कसं कापायचं, असं कापा, हे बघा गोल गोल कापूच नका तुम्ही, असं कापा, छान वाटते, ठीक आहे। तर हे आपल्याला असं करून सगळे कापून घ्यायचं आहे, बघा खूप छान लागतो, गरम गरम खायलाच मस्त वाटतो। पण हा पहिलंच सांगते, तुम्ही ठेवणार आणि मग खाणार तर ते चांगलं वाटणार नाही। हे बघा टमाटर गोल गोल मस्त बी कापायचं, आपला चाकू चांगला असता ना तर सगळं पीस चांगले कापतात, मेन बात आपलं हत्यार चांगलं पाहिजे। हे बघा माझा चाकू खूप खतरनाक आहे काय, हां। आणि हां मला एक बोलायचंय, लय लोक मला अशी बोलतात, ताई खरंच तुमचं बोलणं आम्हाला लय आवडतं। अरे बापरे मला लय हसायचं कधी कधी, म्हणजे माझं बोलणं एवढं लोकांना आवडतं, थँक्यू सो मच, हां खरंच खूप ग्रेट आहे म्हणजे मी ह्याचा अर्थ, थँक्यू हां। मला लय भारी वाटलं, लका एका बाईची कमेंट बघितली मी तर एवढं छान वाटलं, एवढं छान वाटलं ना खरंच, खूपच मला आपलं आपलं पण वाटलं एकदम। हे बघा आता हे बटाटा मी असंच कापून घेतलं, ठीक आहे। चला बास झालं, मला जास्त बटाटा बी नाही पाहिजे, पण आपल्याला संपून टाकायचं हे बटाटा एक। हे बघा गोल गोल कापलं मी, ठीक आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काली मिरी आणि मीठ टाकायचं आहे, ठीक आहे, काली मिरी आणि मीठ टाकायचं आहे। तर चला बघूया, ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे, ठीक आहे। तर ह्याला थोडंसं असं एकामेकाला लागण्यासाठी, माझ्याकडे काली मिरी नाही तर मीठ नाही टाकत, कोई बात नाही तरीसुद्धा मला काही हरकत नाही, कारण की माझ्याकडे चटणीमध्ये मिरची आहे, म्हणजे मिरची आता आहे टाकलेली। तर तुमच्याकडे काली मिरी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाका, खूप छान लागतं एकदम, ठीक आहे। चला आता आपण बघूया, चला बघूया तर आपण मस्तपैकी हे काय आहे आपलं ब्रेड, व्हॉट इज दिस ब्रेड, आणि हे आहे मक्कन, ठीक आहे। आता हे मक्कन आहे, हे बघा मी हे मक्कनच्या चमच्याने मी लावते, ठीक आहे। ह्याला मी हे बघा मस्तपैकी लागलेलं आहे, ठीक आहे। नाश्ता झटकीपट झाला आहे आपला आज, आजचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्की मला सांगा मला कमेंटमध्ये, म्हणजे तुम्हाला उद्या नाश्ता दाखवून माझ्या मॅडमच्या घरी दाखवणार उद्याचा नाश्ता, ठीक आहे। किंवा माझ्या घरी मी बनवू शकते नाश्ता, तिच्या घरी काय बनवायचे उद्या, ठीक आहे ना। चल हे झालं आता आपलं, हे आहे चटणी, हिरवी चटणी, ठीक आहे। त्याला सुद्धा असं लावायचं, सगळ्या ब्रेडला असं लावून घ्यायचं आहे, ठीक आहे। तुम्हाला उद्या तुम्ही सँडविच, सॉरी उद्या तुम्ही माझा नाश्ता बघा, उद्या तुम्हाला एकदम मस्तपैकी नाश्ता दाखवते। मला नाश्ता 101 येतो बनवायला, पण कसं आहे आम्ही दोघं किती खाणार ना, आहे का नाही, आम्ही दोघं किती खाणार,
तर चला आता आपण बनवूया, ठीक आहे। आता हे आहे बटाटा, ठीक आहे, चांगला बस मस्त भरते, कारण की कसं आपल्याला दोनच बनवायचं सँडविच, तर एक बटाटा लई झाला, ठीक आहे। तर एक बटाटा आहे, हे बघा हे सगळं बटाटा मस्त भरलेला आहे मी, ठीक आहे। तुम्हाला मी का बनवत सांगते, त्याच्यानंतर आपलं एक काकडी आहे किंवा आपण चीज कापूया, हे आहे चीज, ठीक आहे, हे चीज आहे, खूप छान असतं बी का चीज खाल्लं, नाही मस्त असतं, हे याच्यात ताकदली असते। तुम्ही म्हणसान काकी काय काय सांगते आम्हाला, आम्ही काय खात नाही काय, पण सांग त्याचं एक अर्थ आहे, चीज तर सगळीच खात्यात, पण गावा साईडला कोण आहे चीज माहीत बी नाही आमच्या घरात, तर आमच्या लोकांना ते घरातल्या लोकांना माहीत बी नाही चीज म्हणजे काय असतं ती, माहिती आहे का? पण आता आम्हाला बी नसतं माहिती, आम्ही जर आता मुंबईला नसतो आलो असतो राहिला, तर आम्हाला बी काय माहिती असतं सांगा बरं, आम्ही अनपद लोक, पण कसं आहे आता आम्ही शिकलो मुंबईमध्ये राहायचं, आणि मुंबईमधली तरीका तोर तरीका शिकायला लागत्यात, हे का नाही। तर आता हे बघा आपल्याला हे काय आहे काकडी, नाश्ता लई भारी बनला आहे बघ का सगळ्यांनी खायला, या मी सांगते आताच, मग नंतर म्हणू नका काकी आम्हाला नाही बोलावलं। ओ माय गॉड, टमाटर राहिलं खायला टाकायचं, हे टमाटर आहे एक, लई भारी बनला आहे बघ का नाश्ता, काय बी म्हणा मित्रांनो, लवकर या खायू लागायला बाबा, काकीचा नाश्ता खाचा ना तो ही म्हणा तुम्ही एकदम। हे बघ एक बनला, आता आपल्याला टमाटर टाकू शकतो, काकडी टाकू शकतो, काय बी टाकू शकतो, असं काही नाही, ठीक आहे, तुमच्या मनाप्रमाणे। हे बघा चला झालं, आपली काकडी बी संपली आणि बटाटा बी संपला, तर हे बघा आपले टोस्टर झालेले आहेत तयार। तर आता बघूया चला, आता हे टोस्टर आहे, तुमच्याकडं नसला तरी कोई बात नाही, पण तुम्ही तव्या बनवू शकता। आता हे माझं बी जरा खराब झालं आहे, जरा लई दिवस झालं, आता खूप वर्षापूर्वीची बात आहे, ठीक आहे। आता हे बघा हे काय आहे मक्कन, काय आहे मक्कन लावते खाली, लई भारी बनतो बे का नाश्ता, वेगळंच सांगते। त्याच्यानंतर आता आपल्याला ही आहे ना, ही ह्याच्यामध्ये ठोयचं आहे काय, कसं मग दोस्तांनो, कसं काय आहे मग आपला पराठा सँडविच, सॉरी सॉरी मित्रांनो, यमी यमी आहे का नाही, अरे नाटकार आपण आमचा कुठं, जिंदगीमध्ये ना मेलं की गेलं, काय नाही जीवनामध्ये, खाऊन पिऊन आयुष्य करा। तुम्ही सुद्धा भावांनो बहिणींनो खरंच सांगते, जीवनामध्ये काय नाही आपल्या जिंदगीचं व्हावं ना। आता ह्याला आपल्याला झाकायचं आहे असं बघा, ठीक आहे, दोन मिनटं जरा याला बंद करायचा, का असं बंद करायचा, आणि अशी लाईट चालू होती बघा इथं लगेच, बघा तुम्ही बघा एक 10 मिनटं एक लाईट चालती, बघा चालली का लाईट, हे लाईट लाईट आहे ना लाल चालली की समजायचं चालू झालं, आणि ग्रीन झाली की समजायचं आपला टोस्टर बनून तयार झालेला आहे। तर चला आपण बघूया आता ही, ठीक आहे, आता आपलं हे बनलेलं आहे। सबसे पहिले तर हे लाईटचा बोट काढून टाकायचा, कसं आहे इलेक्ट्रॉनिक आहे समजून वापरायला लागतं, तर मी हा बोट काढून टाकला आहे, त्याच्यानंतर आपण खोलू शकतो, ठीक आहे, कारण की आपलं जीवन खूप अनमोल आहे, तर जीवनाची कदर करा, आणि कोणतीही लाईटची वस्तूला हात लावण्याच्या आधी विचार करा आणि मग लावायचा, ठीक आहे, सगळं बटन बिटन सगळं बंद करून मग लावायचं, ठीक आहे। आता आपण खोलूया, खोल जा सिम सिम, वाव व्हेरी नाईस, खरंच खूपच छान बनलेलं आहे। तर आता आपल्याला हे काढायचं आहे ना, ठीक आहे, खूप छान बनलं आहे मित्रांनो मैत्रिणींनो, हे बघा आता आपण बघा, वाव, आता ह्याचं काम झालं, ह्याला आपण
थंड केल्यानंतर पुसून ठेवायचं, ठीक आहे? आता याला एका साईडला ठेवायचं, गरम मध्ये हात नाही लावायचा कसलाच, पोळण तुम्हाला मम्मांचं स्मिताताईंनी आम्हाला नाही सांगितलं ते पोळतं म्हणून काय, तर प्लीज सगळ्यांनी हे बघा. आता आपण केक कापूया, केक कापायसाठी सगळ्यांनी ताली बजाव. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, यमी यमी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. वाव, चला आता आपल्याला दुसरा बी बर्थडे कापायचा आहे. चला चला, हॅपी बर्थडे टू यू, यमी यमी. हॅपी बर्थडे टू यू, यमी यमी. यमी यमी झालेला आहे आपला चीज सँडविच. काय आहे? चीज सँडविच. तर चला आता आपण बघूया, चहा झाला आहे, सँडविच झाला आहे, आता मस्तपैकी आपण यशला नाश्ता देऊया. ओ माय गॉड, यशला नाश्ता देऊया आणि त्याच्या संगती केचप, थोडस केचप संग खावा किंवा तुम्ही असाच खावा, खूप छान लागतो. आणि नक्की मला सांगा कमेंटमध्ये, हां प्लीज, हां आपल्या काकीला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, मला टमाटर सॉस नको, मी असंच खाणार, मला असंच आवडतो. ठीक आहे, तर हे खूपच छान आहे. आणि सांगती एक एक कप चाय, आता एक एक कप चाय घेतोय आम्ही, छानतोय. चाय झाला आहे आपला, ठीक आहे, मसालावाला चाय खूप छान लागतो, खाऊन बघा, करून बघा, बघा बरोबर. मी मापाने सगळं करते. दोन कप चाय झाला आहे, सँडविच झाला आहे आणि चीज सँडविच आणि चाय. चला खायला, कसं काय वाटतं, यमी यमी वाटते का नाही? कसा वाटला तुम्हाला झटकीपट नाश्ता माझा? यमी यमी नाश्ता आहे, खूप छान लागतो. आता यश बी खातोय आणि मी सुद्धा खायला बसले. यशचं लेक्चर चालू आहे, ठीक आहे. तर आता खूप छान बनला आहे सँडविच, खरंच एकदम मस्तपैकी बनलेला आहे. बघा चीजवाला आहे, चीजवाला, वाव व्हेरी नाईस आहे, खरंच खूप खूप छान छान बनलेला आहे. तुम्हाला कसा वाटतोय, कसा नाही नक्की सांगा. चीजवाला आहे, खूप भारी झाला आहे. आणि सांगते चाय प्यायला खूप छान वाटतं. गरम आहे पण खूप छान झाला आहे. आणि तुम्हाला, आणि तुम्ही म्हणसान आम्हाला बघून का खाता, कसं आहे भावानो, एकामेकाचं बघून खाऊ वाटतं, हाय का नाही? हे बात खरं आहे का सांगा? एकामेकाचं बघून आपल्याला खाऊ वाटतं म्हणून मी तुमच्या रक्ता खाते. चीज सँडविच काय आहे? चीज सँडविच खूप छान लागतं. वा, आणि तुमच्या दक्त ह्याच्यामुळं खालं, तुम्ही सुद्धा बनवा आणि खावा, खूप छान लागतं. जीवनाचा आनंद घ्या, जीवन खूप अनमोल आहे आपलं, जीवन आपलं खूप म्हणजे खूपच अनमोल आहे. काय आहे? अनमोल. काय म्हणतात? अनमोल. अनमोल जीवन कसं बनवायचं हे तुमच्या हातात आणि आपल्या हातात असतं, बरोबर आहे का नाही? आता मला कसं जगायचं ते मी माझ्या हिशोबाने जगते. मटण खायचं का कोंबडी खायचं का सँडविच खायचं मला माहिती आहे, कारण मला घर चालवायचं आहे, हे का नाही? तो समजदार कोशाला कापी आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. आणि चहा प्यायला, नाश्ता प्यायला या. माझा व्हिडिओ कसा वाटला, कसा नाही नक्की मला कमेंटमध्ये लिहा. आणि हां, खुशखबर एक बात आहे, मला खूप लोकांनी सांगितलं ताई तू लॅपटॉप घेऊ नकोस, तर मी लॅपटॉप घेत नाही, कारण की माझी फॅमिलीने मला सांगितलं. माझी फॅमिली माझी कोण आहे? यूट्यूबची फॅमिली माझी आहे. तर खूप लोकांनी सांगितलं ताई तुझं व्हिडिओ जसं आहे तसंच आम्हाला बघायच्यात, तू बदल नको काय करू.
आम्हाला समजू शकतो आम्ही तुझी हालत। तर मला खूप भारी वाटलं, तर मी डोक्यातनं विषय काढून टाकला, डोक्यातनं विषय काढून टाकला लॅपटॉप घ्यायचा। का? तर माझा मुलगा खूप छोटा आहे, कारण मला त्याच्यासाठी काही ना काही बनायचंय, काही ना काही करायचंय, बरोबर आहे का नाही? तर खूप लोकांनी मला साथ दिली, थँक्यू सो मच भगवान आपचं, तुमचं खरोखर चांगलं करण, खरोखर चांगलं करेन। देवाला एकच मागणं आहे की माझे जेवढे चाहते आहेत त्यांचं तुम्ही चांगलं करा, पण चाहत्यांनो एक लाईक जरूर करा आपल्या काकीला। काय? आपली काकी आहे ना, आपल्या काकीसाठी एक लाईक बनताय। आणि व्हिडिओ शेअर करा आणि चांगली कमेंट करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, हेच माझी कृपया करून विनंती आहे तुमच्यासमोर। आणि व्हिडिओ नसेल आवडला तर प्लीज घाण कमेंट करू नका। ओके, बाय, लव यू, गुड मॉर्निंग सगळ्यांना, बाय।